आपल्या सोबत आहे खोखोचे दिग्दर्शक केदार शिंदे आणि त्यांची ऑफ स्क्रीन अख्खी टीम। तर आपण गप्पा मारूया केदार शिंदेंची। सर, मी बऱ्याच तुमच्याशी आधी खूप मोठी चर्चा झालेली होती, पण आज प्रमोशनल ॲक्टिव्हिटी आणि आज तुम्ही इथे आहात, तर तुमच्या अख्ख्या टीमबद्दल तुम्ही काय सांगा? कसं आहे की एक सिनेमा बनवण्यासाठी एक दिग्दर्शक फक्त महत्त्वाचा असतोच, पण त्याच्याबरोबरीने अख्खी टीम महत्त्वाची असते। मग तो माझा कॅमेरामन असून दे, ते माझा एक स्पॉट बॉय असून दे, आणि का टीम वर्कशिवाय काही घडतच नाही। म्हणजे केदार, केदार एक्सक्यूज मी, प्लीज प्लीज बाहेर जरा लपट चालले। अरे जो उठतो तो म्हणतो खो 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 खो, काय आहे काय खो खो, ही बाकीची माणसं मला त्रास देत, जरा बघ काय ते कॅमेरामन। हा, आता एक पहिली ओळख करून देतो, हे सुरेश देशपांडे, हे आमचे कॅमेरामन आहे, आणि हा वाडा आणि हा सिनेमा पूर्णपणे छान दाखवण्याचं काम कोणी केलं असेल ते सुरेश देशपांडेंनी केलंय। काम काय म्हणतो हो, एवढं काय त्याने एवढं थांब सांगतील ना, सांगा काय 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 एवढा। हा जो आहे ना पूर्वजाचा वाडा केदारनी जो केलाय, तो पुरा असा वाडा बनवला आहे। हा छोटासा वाडा दिसतोय हा इथे, पण हा वाडा नाही आहे, हा ओरिजिनल वाडा आमचा दुसरा आहे। यामध्ये प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या केल्यात। केदारनी काय केलं आहे की म्हणजे सांगितलं मला की सुरुवातीला सांगितलं तर पूर्वज येणार आहेत, पूर्वज येणार आहेत, पण ह्याच्या तऱ्हाच वेगवेगळ्या होत्या, म्हणजे ह्यांच्या तऱ्हा वेगळ्याच आहेत। पण हे तऱ्हा करताना प्रत्येक वेळी एक जण हवेतून येतो, एक जण जमिनीतून येतो, एक जण भिंतीतून येतो, अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा। आणि हा भरत आपला प्रत्येकाला बघतोय आणि घाबरतो। अरे पण येताना त्याच्यासाठी लाईटिंग वेगळं करायला लागतं, वेगळं त्याच्यासाठी ट्रीटमेंट वेगळं करायला लागते, आणि फक्त हे जे करू शकतो तर फक्त जो अष्टपैलू डिरेक्टर आहे तोच करू शकतो, आणि ते केदारनी ह्या चित्रपटात केलेलं आहे। आता हा सिद्धू येतोय, ह्याच्या तऱ्हाच वेगळ्या, ह्याच्यासाठी पूर्ण अंधारात हवेतूनच येतो तो, हवेतून येताना उलटा येतोय। आता उलटा येतो तर उलटा आणायचा कसा, त्याच्यासाठी मग आम्हाला जीवजीव वापरायला लागलं। तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर हा हा येतोय आता एक एक कोण आहे हा ओळखतच नाही असं झालं। ओमकार मंगेश दत्त या सिनेमाचा स्क्रीन प्ले रायटर आहे, आणि या सिनेमाची जी गाणी आहेत, जे देवीचं गाणं आहे किंवा 8 मिनिटाचं जे हे रंगा गाणं आहे, किंवा उषा उत्तपनी जे गाणं म्हटलेले लाईफ इज खो खो, हे लिखाणाचं काम सगळं ओमकारनी केलेलं आहे। लिखाणचं सोपं असतं आहे माझं, असे बऱ्याच चित्रपट बघतो आम्ही, ह्याने लिहिलं आहे, त्यांनी लिहिलं आहे, त्यांनी लिहिलं आहे, ह्याचं काय म्हणणं आहे? उगाच आपलं लिहिलं म्हणून तू सांगून लिहिलं असं आहे का? विचारू ना त्याला सांगा एक सेकंड। लिखाण सोपं असतं असं तुमचं म्हणणं आहे? माझं वाचलंस तू बरंच काय काय लिहिलेलं आहे, पण मी आम्ही जे लिहिलं आहे त्याच्यामुळे जे तुमच्याबरोबर होतंय ते होतं। काय होतंय? नाही तर ते झालं नसतं, असं काय होतं असं काय होतं नव्हतं। सात पूर्वज आले, येतात सात पूर्वज, ते आधी आम्ही केदारच्या नाटकात पाहिले ते सात पूर्वज आले वगैरे, त्यातून वेगळं काय लिहिलं ते सांग। हे बघ, अरे भरत, पण पडद्यावर दाखवायला लागतं ना, पडद्यावर आम्ही पण दाखव, आम्हीच दाखवतो यांचं लिखाण काय। नाटक कसं चौकटीतलं असतं, सिनेमा कसा चौकटीच्या बाहेरचा असतो। ओके, सो ते सगळे बदल करायला लागतात ना, ते सगळे बदल झाले। चौकटीत बाहेर आणण्यासाठी काय कुठले शब्द वापरायला लागले, गाणी का म्हणायचं वाटले आहेत? नाही नाही, कसं आहे मला मला याच्यात ह्याच्या प्रश्नांचं उत्तर देऊ दे। काय, मी नाटक लिहिलं होतं 2003 साली, पण एक 30 फुटाचा रंगमंच होता, आणि 30 फुटाच्या रंगमंचावर ज्या ज्या गोष्टी मला शक्य होत्या त्या केल्या। पण जे सुरेश दादांनी सांगितलं ना की सिनेमा करताना खूप मोठ्या कॅनव्हासचा विचार करावा लागतो, आणि या खूप मोठ्या कॅनव्हाससाठी असे टेक्निशियन्स माझ्याबरोबर असतात। ह्यांनी जी गाणी लिहिली आहेत, आता समजा उषा उत्तपचं गाणं आहे, आता उषा उत्तपचं गाणं हे 2013 आणलं जातं, म्हणजे गाणं हे सिनेमाच्या शेवटी येतं। अख्ख्या सिनेमामध्ये वेगवेगळ्या संगीताचा उपयोग केलेला आहे, आणि तो संगीताचा उपयोग करताना उषा उत्तपचं गाणं जे येतं ना, ते खरंच 2013 सालचं प्रतिनिधित्व करतं। सो वैशाली समांनी म्युझिक केलेलं आहे त्याचं, आणि मला असं वाटतं की माझी टीम, नाही नाही नाही, तुझा भाऊ आहे म्हणून तू फार त्याची काळजी घेतो सगळी त्याचं माहिती करतो। हे बघा, ह्याच्याबद्दल ना आमचा एक माणूस आहे जो आदी मानव आहे, तो करेक्ट सांगेल, कारण हा ह्याच्या आधीपासूनच आहे, आमच्या सगळ्या पिढीच्या आधीपासून आहे। तुम्हाला काय वाटतं? याच्याला माझ्यावर खूप अन्याय झालेला आहे, याच्याला इच्छाला मराठी सिनेमा, याच्याला सगळे मराठीत बोलतात, इच्छाला मामा मामाच्याला डायलॉग मामाच्याला, याला डायलॉग नाही, त्याची कंप्लेंट आहे। हा मग तुम्ही डायलॉग लिहिलं, काय डायलॉग का नाही झाला, का नाही डायलॉग? जादव समजे, जादव जादव, इच्छाला मामा मागेच्याला मामा, तुला कळतं मला का डायलॉग ना मामाच्याला, पण इच्छाला मामा डायलॉग नसताना पिक्चर मामाच्याला सर्वांग सुंदर पिक्चर, एंटरटेनमेंट पिक्चर, पैसा वसूल पिक्चर, याच्याला मामा कॅमेरामन। अरे पण तुम्ही म्हणता मराठी पिक्चर मराठी पिक्चर, आम्ही थिएटरमध्ये जाऊन बघत नाही, पण मराठी पिक्चर का बघायचा असतो? अरे तुम्ही फक्त बघता की साऊथचा पिक्चर का चांगला दिसतो, अरे पण आमचा पिक्चर आम्ही जो केला आहे टेक्निकली, तो देखील तुम्ही बघा ना। ऑफकोर्स टेक्निकली आहे, सारे आहे, सारे आमच्याकडे साऊथचा माणूस आहे, मला आठवलं संगीतकार कोण आहे, शशांक पवार, शशांक पवार, शशांक पवार, इच्छा शशांक पवार, ऍक्च्युली मी घाबरलो नाही याच्यामध्ये।
नाही काय होतं घाबरत घाबरत संगीत केलेलं आहे संगीत एवढं सॉल्व्ह झालं ना सॉल्व्ह झालं सिद्धा गाणं म्हण ए चा मामा मामा पचा ए काय केदा शिंदे ए चा मामा मामा पचा ए चला मामा मामा पापा ए चला मामा पापा ए चला मामा ओरे कचचा नारकले इले अंगा उरी पाची इरीले अंगा इले बा इरीले अंगा 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 उमिरे 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 अंगा पाहिलं पाहिलं केवढा अंगाशी येते प्रकरण एवढा अंगाशी यांच्या प्रकरण आल्यामुळे असं काय जिवंत म्युझिक झालंय असं काय झालंय की आम्हाला प्रश्न पडतो बापरे ह्यांच्याकडे एवढी पॉवर आहे तर ती पॉवर खरंच आहे सुपर म्युझिक सुपर म्युझिक बाकी तुम्ही बोला नाही आता तुम्ही जसं ऐकलं ना तसं त्याप्रमाणे सिद्धूनं गाणं म्हटलंय ते स्वतः मग हे यातलं एक अट्रॅक्शन असेल आणि बाकीची चार गाणी जशी केदार शिंदे फिल्मला जशी असतात तशी त्याप्रमाणे आणि दुसरी एक थोडासा आगाऊपणा करतो जसं केदारदादा ते सगळेच आगाऊपणा करतात तुम्ही काळजी करू नका बोला बिंदा असं केदारदादा यांना नाचवतो तसं मीही नाचवलं यांना बाकी दुराग केदारकडे आता सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती कसं आहे माहिती ना की आम्हाला हा आम्हाला वाडा दाखवायचा होता आणि हा वाडा दाखवणं तसं सोपं नव्हतं कारण सेट मोठा करायचा असतो तर शोभना देसाईसारखी निर्माती आमच्या पाठीशी होती पण हे सगळं मूर्त स्वरूप करून आणणार कारण मी एक कल्पना बघितली हे तिकडे जाऊन शॉट घेतील यांनी लिखाण केलं यांनी संगीत केलं पण हे कुठे घडणार ते एक वाडा करावा लागतो ना तर मग तो वाडा कसा करायचा कसा करायचा काय करतोय काय करतोय सेट सेटचे माणूस चालले यांनी वाडा बनवले यांना विचार उगाच काय तर ठोकं विकत जाऊ नको सलाम सेट करतोय हे सुधाकर मांद्रेकर कसं वाटलं तुम्हाला सांगा आता छान झालंय कसं वाटलं वाडा छानच आहे छानच झालाय बांधल्यानंतर तुम्हाला कळलं असेल किती उड्या मारल्या सिद्धार्थने त्याच्यावर तुम्हाला त्रास आला एकदम बनवायचा होता सेट ते कसं सुचलं असं कणखर माझं सिद्धार्थ पिल्लरवरती चढणार हे मला माहित होतं त्यामुळे चार खेळाच्या बदले आठ खेळ मारले त्यात चार खेळ त्यालाच लागले सात पूर्वज राहून गेलेले मग त्याच्यासाठी म्हणून एवढा मोठा वाडा असा बनवायचा त्यासाठी काहीतरी लागतं ना लाइटिंग करण्यासाठी वगैरे आतापर्यंत कसं आहे आम्ही बाकीच्या चित्रपटात कामं करतो ते आयता कुठलं तर घर मिळतं आयता कुठलं तर काय मिळतं पण असं सेट लावून काम करणं हे फार कमी काम आहे आणि ह्या चित्रपटात सेट लावला गेलाय सेट लावला गेलाय किती मोठी गोष्ट आहे ज्याचं भाडं ए सी फ्लोअर आहे ज्याचं परवडत नाही कोणाला ते सगळं सांभाळून निर्मात्याला सांभाळून तो वाडा तुम्ही निर्माण केलाय त्या वाड्याबद्दल तुम्ही सांगा केदारदादांनी माझ्याबरोबर चॅलेंज केलं की आपल्याला मराठी पिक्चरसाठी पॅलेस वाडा पाहिजे तर आपण काय करायचं तर ओरिजिनल वाड्यामध्ये आपण तोडफोड करू शकत नाही तर एक्सटेरियरला आपण हे करून इंटेरियरला मॅच केलं होतं ते आणि आतमध्ये तोडफोडचा वाडा आपण बनवला होता हे तशीला खरं सांगू ना अगदी फ्रँकली सांगायचं तर हे आमच्या सगळ्यात लाजाळूचं झाड आहे सुधाकर मांजरेकर कसं असतं की एक ना आपण गोष्ट करतो पण एक वाक्य ते बरोबर बोलले केदारनी चॅलेंज दिलं होतं असं केदार सगळ्यांना चॅलेंज देतो आणि सगळे कामं नीट करतात आणि त्या चॅलेंजने निघालेलं एक काम आहे असं मला प्रामाणिक वाटतं आहे आणि जो काही चॅलेंज सगळ्यांनी केदारजी सगळ्यांसोबत जो काही चॅलेंज लावलं आहे आणि सगळे त्यात परिपूर्ण उतरले ते चॅलेंज म्हणजे मला असं वाटतं ते खो खो 31 मेला सगळ्या रसिक प्रेक्षकांसमोर हा खो खो माझा सिनेमा येणार आहे आणि माझ्या टीमबरोबर आम्ही तो सिनेमा बघितला आहे आणि आम्हाला प्रचंड आवडला आहे कारण आम्ही पहिले प्रेक्षक आहोत आम्ही सगळे टेक्निशियन्स असलो तरी आम्ही कुठलीही कलाकृती आमच्याकडे आमचीच बघताना आम्ही एक प्रेक्षक म्हणून बघतो तर आम्हाला विश्वास आहे आमच्या प्रेक्षकांवर ते नक्की गर्दी करतील आणि जरा पहिल्याच आठवड्यामध्ये गर्दी करा काय माहिती आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना काय होते आपल्याबरोबर त्या दिवशी जवानी दिवानी हिंदी पिक्चर येतो पण मला असं वाटतं मी मराठीत बोलतो मला असं वाटतं की मराठी रसिक ज्या सिनेमाची वाट बघत असतात त्यांचे पैसे वसूल करणारा सिनेमा यावं असं वाटत असेल तर ह्या शुक्रवारी म्हणजे 31 मेला तो सिनेमा येतोय आणि निश्चित तुमचे पैसे वसूल होतील कारण रणबीर कपूर ज्याला तुम्ही टॉवेलमध्ये पाहिला होता तुम्ही नीट दिसला पण नव्हतं मी अख्खा ओपन आहे तुम्ही बघू शकता तुम्ही असं काही कॉम्पिटिशन नाही पण मुळात भरत सर केदार सर म्हणजे अख्खी टीम एक जेन्युइनली एक चांगला प्रयत्न आहे लोकांचं मनोरंजन करण्याचा आणि IPL मुळात IPL संपतं आहे आणि IPL नंतर आता काय बघावं कुठला खेळ बघावं तर हा एक खेळ मांडला आहे खोखोचा ज्यात कुठलीही स्पॉट फिक्सिंग नाही आहे स्पॉट फिक्सिंग आम्ही मुळात खोखोमध्ये केली की आम्ही स्पॉट फिक्स केलेत ते 31 नंतर कुठल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन तो बघा मला असं वाटतं की ही फिल्म जी आहे ती लार्जर दॅन लाईफ बनवलेली आहे आम्ही सगळ्या टीमने आणि ती फिल्म मोठ्या पडद्यावर बघणं हे सगळ्यात मोठा अनुभव असेल कारण काय होतं की ह्या फिल्ममधले व्हिज्युअल्स हे खूपच मोठ्या लेवलचे आहेत आणि मोठ्या प्रतीचे लेवल ह्याचे आहे त्यामध्ये ह्यामध्ये स्पेशल इफेक्ट केलेले आहेत ह्या फिल्ममध्ये आणि स्पेशल इफेक्ट मोठ्या पडद्यावर बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तुम्हाला पायरेटेड CD घेऊन डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट मिळणार नाही त्यामुळे डॉल्बी डिजिटल आणि मोठा मल्टिप्लेअर स्क्रीन हाच ह्यासाठी उत्तम ठरेल असं मला मी सगळ्या ऑडियन्सच्या वतीने तुम्हाला सांगतो की आमचा ऑडियन्स असा आहे मराठी जो चित्रपट पाहतो
थिएटरला जाऊन पाहतो. फक्त आमच्या मराठी ऑडियन्समध्ये एकच छोटीशी गोष्ट आहे, ती म्हणजे ना ते दोन एक आठवडे विचार करत बसतात आणि मग थिएटरला येतात. तर आमचं असं म्हणणं ते विचार करत बसू नका, आमच्या सगळ्यांचा विचार तुमच्या डोक्यात घ्या आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी शुक्रवार शनिवार रविवार तोबा गर्दी करून पहा, अर्थात तुमचे पैसे वसूल होतील याची गॅरंटी आम्ही सगळेजण देतो. यस, नक्की पाहतील. खो खो. यस, खो खो. तर ही होती खो खोची एक अनोखी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये कलाकारांसोबत ऑफ स्क्रीन टीम देखील सामील झालेली. 31 मेला खो खो तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होतं, तर पाहायला विसरू नका. कॅमेरामन पुनीत रावत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी करिता.